आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. 2-3 दिवसांनंतर आपण भेटतो. आज मी काही बोलण्याच्या आधी सोलापूरच्या एका चिमुकलीचं कौतुक करणार आहे. तिचं नाव आहे आराध्या. कशासाठी कौतुक करतो माहिती आहे तुम्हाला? आज संपूर्ण जगभर, आपल्या देशात, राज्यात आणि प्रत्येक शहरात लॉकडाऊन आहे. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वजण जो एक अद्भुत संयम दाखवतात, त्यात ह्या चिमुकलीचं वेगळेपण हे आहे की आज तिचा वाढदिवस आहे. पहिल्या प्रथम आराध्या, तुला तमाम महाराष्ट्राच्या वतीने मी भरपूर आशीर्वाद देतो आहे. तुला खूप आनंदी, निरोगी असं दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. आणि तुझं कौतुक एवढ्यासाठी करतो आहे की प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही मदत करत असताना ह्या आराध्याचा 7वा वाढदिवस आहे. हे वय हे हट्ट करण्याचं आहे, लाड पुरवून घेण्याचं आहे, वाढदिवस साजरा करून घेण्याचा आहे. पण आराध्या, तू एक वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला आहेस. आज ह्या आराध्याने आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केलेली आहे. आराध्या, हे तू एक आगळं वेगळं असं उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची वृत्ती आणि हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. आणि आता मला खात्री आहे की ही समज जर 7 वर्षाच्या मुलीमध्ये आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलं समजा. समजा नाही, जिंकलंच. हा संयम, ही जिद्द, ही शिस्त, ह्याच्याखेरीज दुसरं कोणतंही आयुध आपल्याकडे नाही हे आता सर्व जगाने मान्य केलेलं आहे. आजच किंबहुना काल रात्री मी सिंगापूरच्या पंतप्रधानांचं भाषण यूट्यूबवरती पाहत होतो. आपणही पहा, सिंगापूरमध्ये त्यांनी आता लॉकडाऊन येत्या मंगळवारपासून जाहीर केलेलं आहे. आपण ज्या ज्या गोष्टी या राज्यात केल्या होत्या किंबहुना केल्या, महाराष्ट्रामध्ये केल्या, नंतर संपूर्ण देशाने केल्या, त्याच गोष्टी सिंगापूरमध्ये ते करत आहेत. म्हणजे काय की देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो, व्हायरस एकच आहे आणि त्याचा दुष्परिणाम हाही एकच आहे. आणि त्याच्यावरती इलाज हा आत्ता केवळ नाइलाज म्हणून घरात राहणं हा एकच आहे. ह्या आपल्या युद्धामध्ये मला एका गोष्टीचं अजून समाधान आहे की सर्वजण जातपात धर्म पक्ष बाजूला ठेवून आपल्या बरोबर आलेले आहेत. सर्व पक्षाचे नेते, मी काल परवाकडे उल्लेख केला, माननीय प्रधानमंत्रीजी सुद्धा चर्चा करत असतात, फोन करत असतात. आज सोनियाजींनी सुद्धा फोन केला होता. पवारसाहेबसोबत आहेत, सर्व धर्माचे धर्मगुरूसोबत आहेत, काही मुल्ला मौलवी माझ्या संपर्कात आहेत, त्यांनाही मी आवाहन केल्यानंतर त्यांनी आवाहन केलेलं आहे समाजामध्ये शांतता ठेवण्याचं. अनेक संस्था, अनेक व्यक्ती, अनेक दिग्गज, अनेक कलाकार, अनेक खेळाडू हे आपापल्या परीने आपण काही ना काहीतरी करू शकतो आहोत का आणि करत आहेत. मग कोणी विलगीकरण कक्षासाठी आपल्या जागा मोकळ्या करून देत आहेत. शाहरुख खान यांनी त्यांची जागा ऑफर केलेली, त्यांनी ती मोकळी करून दिलेली आहे. अनेक हॉटेल्सनी, म्हणजे खास करून ताज आहे, ट्रायडंट आहे, त्यांनी तर ह्या युद्धामध्ये लढणाऱ्या डॉक्टरांची सोय ते करतायत. अनेक हॉटेल्स यापूर्वीच त्यांनी आपली हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी उघडून दिलेली आहेत. काही जणांनी हॉस्पिटल्स दिलेली आहेत. काही संस्था स्वतःहून पुढे येऊन जेवणाचं वाटप करतायत. काही जण पैसे देत आहेत. प्रत्येकजण, सगळेजण हे आपापल्यापर्यंत याच्यात मदत करतायत, स्वतःहून पुढे येत आहेत. आणि काही ना काहीतरी, फुल ना फुलाची पाकळी, सिंहाचा नाही तर खारीचा वाटा हे सगळेजण जण उचलत आहेत. या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आहे. मी या सगळ्यांना तमाम महाराष्ट्राच्या वतीने हात जोडून धन्यवाद देतो आहे. मी हात जोडतो आहे, हो जोडतो आहे,
मी धन्यवाद देतोय. मी माझ्या आव्हानामध्ये नेहमी विनंती करतोय, कृपा करून असे शब्द वापरतो, पण हे शब्द केवळ आणि केवळ हे आपल्यासाठी आहेत. माझ्या तमाम माता भगिनी आणि बांधव ज्या संयम पाळतायत, शिस्त पाळतायत, धैर्य दाखवतायत, जिद्दीने लढतायत, त्यांच्यासाठी वापरतोय. पण हे शब्द हे तुम्हाला वापरल्यानंतर आणखीन एक व्हायरस आता समोर होतोय. जसा COVID-19 हा एक व्हायरस आहे, त्याच्यापासून कोरोना होतो, तसंच आणखीन एक व्हायरस जो आपल्या समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतोय, समाजघातक हा व्हायरस आहे. त्या व्हायरसला मी सांगू इच्छितो की विनंती मी करेन, आवाहन करेन, कृपा करा हे शब्द मी वापरेन आणि वापरतो ते माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी आणि बांधवांसाठी, आणि त्यांना वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, कोणत्याही टोकाचं पाऊल मी उचलेन. ह्या सर्व महाराष्ट्राला मी कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे. आणि हा माझा महाराष्ट्र, मला हे एवढे सगळे साथी सोबती मिळाल्यानंतर हा वाचणार आणि तो आपण वाचवणार. पण जर कोणी याचा दुरुपयोग करून कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ, मग ते नोटाला थुकी लावून पसरवणं, वेगवेगळे काही इशारे देणं, असा जर का प्रयत्न केला तर कोविडपासून मी माझी जनता वाचवेन, पण तुम्हाला मी इशारा देतोय, तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचू शकणार नाही, अजिबात नाही, त्याला वाचण्यात दुसरं औषध नाही. म्हणून ह्या जर कोणी वृत्ती अगदी मस्तीत किंवा गमतीत जरी करत असेल तर त्या तात्काळ थांबल्या पाहिजेत, कारण आपल्याला सोबत देणाऱ्यांची संख्या वाढते. मला परवा आप्पासाहेब धर्माधिकारींचा सुद्धा फोन होता, त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत. हे सगळ्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, मदत मिळते. आणि ही सगळी मदत, जे मी सुरुवातीला सांगितलं की जात पात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून आज जणू काही अख्खं जग म्हणा, देश म्हणा, माझा महाराष्ट्र म्हणा, हा एकवटलेला आहे, या एकीला दालबोट लावण्याचा प्रयत्न मी माझ्या महाराष्ट्रात सहन करणार नाही, अजिबात तो मी करू देणार नाही, आणि तसं तो होणार पण नाही आहे. 14 तारखेला लॉकडाऊन संपतोय, त्याच्यानंतर काय करायचं हे सगळं आपल्यावरती आहे. आपण किती कडक शिस्त पाळतो आहोत याचं कारण असं की थोड्या केसेस वाढत आहेत, जरूर वाढत आहेत. मला काही आपल्याशी खोटं बोलायचं नाही, कारण खोटं मला बोलता येत नाही. काही केसेस जरूर वाढत आहेत, कारण संपूर्ण जगभर धुमाकूळ घातल्यानंतर आपण त्याला अपवाद ठरण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण अपवाद ठरू असं नाही. ह्या ज्या काही केसेस वाढत आहेत ह्याच्यामध्ये एक तर साहजिक आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये चाचण्यांची केंद्र आणि चाचण्यांची संख्या वाढवलेली आहे. म्हणजे स्वतःहून रुग्ण आपल्याकडे येण्याच्या आधी आपण शोध घेतो आहोत की अशी लक्षणं कोणात आहेत का, आणि असली तर तो कोविड पॉझिटिव्ह आहे का, ही चाचणी आपण घेतो आहोत. आपण याची संख्या वाढवले, साहजिक आहे की ही संख्या वाढते. आज साधारणतः आपल्याकडे माझ्याकडे आकडा आहे की एक टी व्हीवरती पण आलेलं आहे, 490-500 आसपास एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याकडे सापडलेले आहेत, पण त्याच्यापैकी जवळपास 51 जण हे जे पहिले ज्यांच्यात लक्षणं होती आणि जे कोविड पॉझिटिव्ह होते ते आता बरे होऊन घरी गेलेत. म्हणजे रोज जशी ही संख्या वाढते, रुग्णांची संख्या वाढते, तशी घरीसुद्धा जाणारे आहेत. दुर्दैवाने याच्यामध्ये काही मृत्यू झालेले आहेत. हे मृत्यू जर का आपण बघितले तर ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणू, किंबहुना ज्यांना काही इतर शारीरिक व्याधी आहेत, मग काहींना मधुमेह असेल, काहींना रक्तदाब असेल, काहींना हृदयविकार असेल, अशा काही ज्या काही गोष्टी ज्याला म्हणतात कॉम्प्लिकेशन्स, गुंतागुंत, अशा ज्यांना काही इतरही व्याधी होत्या, दुर्दैवाने त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. याचा अर्थ असा की ही लढाई आता अत्यंत ऐन जोरात आलेली असताना आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे ती आपल्या ज्येष्ठ कुटुंबियांची. आपल्या घरामध्ये आपले माता पिता आहेत, इतरही कोणी सगळे ज्येष्ठ असतील, त्यांची काळजी घेणं, घरातल्या घरातसुद्धा एक थोडंसं त्यांच्यापासून अंतर राखणं, त्यांना घराबाहेर तर अजिबात जाऊ न देणं, घरातल्या घरातसुद्धा त्यांची सेवा करताना आपण स्वतः हात स्वच्छ धुवून त्यांची सेवा केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आपल्यापासून संसर्ग होऊ द्यायचा नाही. आपल्यापासून म्हणजे आपण घराबाहेर पडला नाही तर कोणालाच काही होणार नाही, कोणालाच होणार नाही. हे सगळं आपण करतो आहोत याचं कारण मी मगाशी जे सांगितलं की सिंगापूरमध्ये काय किंवा सर्वत्र हीच काळजी घेतली जाते. आज मला म्हणजे परवा आपण जेव्हा कल्पना असेल की पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती, त्यावेळेला काही मुख्यमंत्र्यांनी ही चिंता व्यक्त केली की दिल्लीमध्ये जे घडलं, जे आपण महाराष्ट्रात होऊ नाही दिलं, महाराष्ट्रामध्ये आधी परवानगी होती पण नंतर परवानगी आपण हे सुरू झाल्यानंतर रद्द केली, म्हणून महाराष्ट्रामध्ये हे झालेलं नाही आहे. आणि तिथून आलेल्या लोकांपासून काय होणार, कसं होणार, एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे
की रोज काही जणांची यादी ही दिल्लीतून येते की ही लोकं ही आपल्या राज्यात आलेत का हे तपासा. आजपर्यंत जितक्या नावांची यादी आपल्याला दिल्लीतून प्राप्त झाली होती कालपर्यंत जवळपास नव्हे 100% लोकांचा शोध आपण लावलेला आहे आणि हे सर्वजण आपल्या सरकारी विलगीकरण कक्षामध्ये आहेत. सगळे आहेत, त्याच्यामुळे ते आता काय करतील ते सगळे आपल्या विलगीकरण कक्षात आहेत. त्या पलीकडे जर एखादा दुसरा कोणाकडे असेल तर मी सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय की स्वतःहून आपण माहिती द्या. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी येऊन स्वतःहून पुढे येऊन ती माहिती दिली पाहिजे की बाबा अशी अशी व्यक्ती आमच्या वस्तीमध्ये आलेली आहे, आपण त्याची चाचणी करा. हे आपण करतो. त्याचबरोबरीने आपल्याला आणखीन एका गोष्टीची दक्षता घ्यायची की येत्या काही दिवसात, म्हणजे मी तर म्हणेन पुढच्या सूचना येईपर्यंत, नीट शब्द लक्षात घ्या, पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय, धार्मिक, क्रीडा या प्रकारचा उत्सव होणार नाही, त्याला परवानगी दिली जाणार नाही. सगळेजण आपापला उत्सव नाईलाज म्हणून हा घरातल्या घरात साजरा करतायत. आपण गुढीपाडवासुद्धा घरात साजरा केला, पंढरपूरची वारीसुद्धा ही रद्द केली गेलेली आहे, रामनवमी घरामध्ये साजरी झालेली आहे. तसंच इतर धर्मियांनीसुद्धा, इतर पंथियांनीसुद्धा, इतर समाजांनीसुद्धा आपापले जे काही सण वार उत्सव किंवा काही इव्हेंट असतील ह्या आता करायच्या नाहीत, त्या होणार नाहीत. मग ती कोणती क्रीडास्पर्धा असो किंवा कोणती असो ती आता होणार नाही, पुढची सूचना येईपर्यंत ह्याला परवानगी दिली जाणार नाही आहे. त्या परवाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहजिकच आहे आणखीन एक मुद्दा होता की इतर राज्यात त्या त्या राज्यांचे जे काही मजूर आहेत त्यांचं काय, त्यांची सोय तर आपण केलेली आहे. मी 2 दिवसापूर्वी माहिती दिली होती तेव्हा एक आकडा सांगितला होता. आज तुम्हाला मी सांगतोय, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 लाखाच्या आसपास हे जे मजूर आहेत जे इतर राज्यातले आहेत, काही आपल्या राज्यातले पण असतील, त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय, एक वेळचा नाश्ता, त्यांना तिथे डॉक्टर दिलेला आहे, वैद्यकीय सुविधा पण आपण देत आहोत. ज्या आपल्या माता भगिनी आहेत, बालक आहेत, त्यांची वेगळी सोय, त्यांच्यासाठी वेगळी सुविधा, ह्या सगळ्या सोयी आपण केलेल्या आहेत. 5 लाख जणांना आपल्या राज्यामध्ये आज त्यांची 2 वेळ जेवणाची सोय आपण केलेली आहे. कोणालाही कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलं की आपण जेव्हा मला फोन करता की या जिल्ह्यामध्ये आमचे काही कामगार आहेत त्यांचं काय करणार, मी त्यांना सांगितलं की आपण काळजी करू नका, आम्ही ही सोय केलेली आहे. या व्यतिरिक्तसुद्धा जर का आपल्याकडे माहिती असेल तर आम्हाला कळवा, आम्ही ती सोय करू. तशीच आमचे महाराष्ट्रातली माणसं, आमच्या महाराष्ट्रातली माणसं जर आपल्याकडे असतील तर त्यांची सोय आणि त्यांची सुरक्षा याची जबाबदारी आपण घ्या. आणि त्या पलीकडे जाऊन मी त्या सर्वांना सांगितलेलं आहे आणि जसंच आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून इतर राज्याची आपल्या महाराष्ट्राची लोकं अडकलेली असतील त्यांना सांगतोय की आपण जिथे आहात तिथेच राहा. जर का आपली तिकडे गैरसोय होत असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाला कळवा, मुख्यमंत्री कार्यालयातून त्या मुख्यमंत्र्यांना कळवलं जाईल आणि आपली सोय ही तिथल्या राज्यातच घेतली जाईल याची जबाबदारी सर्व राज्यांनी घेतलेली आहे. जसं मी आवाहन करतो आहे तसंच इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन करावं आणि महाराष्ट्रामध्ये जे इतर राज्यातील लोक आहेत, मजूर आहेत, त्यांना म्हणावं की तुम्ही आता इकडे तिकडे सैरवेर होऊ नका. कोणी ज्या आता तुम्ही कॅम्पमध्ये आहात तिथ्या त्या कॅम्पमध्येच राहा, इकडे तिकडे जाऊ नका, तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचं शासन, महाराष्ट्राचं सरकार पूर्ण क्षमतेने तुमची काळजी घेत आहे. हे आपण करतो आहोत. जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा आपण वाढवतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा आरोग्य सुविधा वाढतो आहे कारण मुंबईमध्ये सगळ्यांचंच लक्ष मुंबईकडे आहे, अतिरेक्यांचं लक्ष मुंबईकडे असतं, तसं या व्हायरसचं लक्षसुद्धा मुंबईकडे आहे. काय करता येईल मुंबईमध्ये? काही करू शकणार नाही कारण मुंबईकर घट्ट आहेत, मुंबईकर सक्षम आहेत, मुंबईकर जिद्दी आहेत आणि मुंबईकरांचं शौर्य हे अतुलनीय आहे. मुंबईने अनेक धोके, अनेक धक्के हे पचवलेले आहेत. एकजूट हे मुंबई आणि महाराष्ट्राचं हे एक वेगळं रूप आहे, वेगळा स्थायी भाव आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण चाचणी केंद्र वाढवत आहोत. विशेषतः मुंबईत आणि इतर सर्व राज्यभरामध्ये आपण कोविडसाठी वेगळे हॉस्पिटल्स तयार करतो आहोत, फक्त आणि फक्त कोविडसाठी. आणि म्हणून मला सर्वांना एक विनंती करायची, जर का कोणाला सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं आढळत असतील तर आपण सर्वसाधारण डॉक्टर, दवाखाने किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. याचं कारण असं की न जाणो दुर्दैवाने जर का कोणी कोविडग्रस्त असेल, कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर कळत न कळत आपण हा संसर्ग त्या डॉक्टरला किंवा त्या हॉस्पिटलला करून देतो. मग ते हॉस्पिटल कदाचित बंद करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून सर्दी, खोकला, ताप, निमोनियासारखी जर काही लक्षणं असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त
कोविडसाठी जी हॉस्पिटल्स आहेत आणि कोविडसाठी जी आरोग्य चाचणी केंद्र आहेत तिथेच जा, तिथेच चाचणी करा, तिथेच चाचणी करून आपल्याला सांगण्यात येईल की बाबा आपण ह्या दवाखान्यात जा किंवा हॉस्पिटलमध्ये जा किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये जा. हे आता आपल्याला पाळावं लागेल. हे विलगीकरण जसं आपण म्हणतो की वेगळं करायचं आहे, तसं या रुग्णांनासुद्धा मला विनंती करायची आहे की आपण स्वतःहून ही शिस्त पाळा. इतर जी आपली हॉस्पिटल्स आहेत आणि डॉक्टर्स आहेत तिथे नेहमीसाठी जी काही नेहमीच्या व्याधींसाठी किंवा उपचारासाठी जी रुग्ण म्हणा, जी लोकं म्हणा, जे जात असतात त्यांना जाऊ द्या. पण आपल्याला जर का ह्या प्रकारची, कारण आता हा काळ जो आहे हा मी गेल्या वेळेला सांगितलं की हा ॲलर्जीचा आहे, सर्दी, खोकला, शिंका, कारण धूळ ही उडणार. जसजसा उन्हाळा वाढतो आहे, तापमान वाढतं आहे, घसा कोरडा पडणार, शिंका येणार कारण धूळ नाकात जाणार. तर या सर्वांपासून आपण आपली खबरदारी घ्या. त्याचबरोबरीने जे सिंगापूरमध्ये सांगितलं गेलं आहे ते मला असं वाटतं आपण आपल्याकडे सुरू करावं का? घाबरण्याचं कारण नाही, वेगळं काही मी तुम्हाला सांगत नाही. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपण जर बाहेर जाणार असाल, जायचं नाही पण जाण्यासाठी किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, धान्यासाठी, औषधांसाठी बाहेर पडायचं असेल तर अगदी काय तो N95 मास्क लावण्याची गरज नाही. घरच्या घरी सुद्धा एक आपला चांगला स्वच्छ कापडाचा मास्क जर का आपण तयार केला आणि नाक आणि तोंडावरती बांधून जर आपण समाजात वावरलो तर आपल्यापासून आणि इतरांपासून, आपल्याला आणि आपल्यापासून इतरांना जर संसर्ग होण्याचा धोका असेल तर तो बऱ्याच प्रमाणात आपण टाळू शकू. एक करायला काय हरकत नाही, कारण हे आणीबाणी, हे युद्ध म्हटल्यानंतर ही जसं सैनिकांना किंवा पोलिसांना बुलेट प्रूफ जॅकेट दिली जातात तशी थोडीशी आपली जी काही उपकरणं आहेत ती घरच्या घरी थोडी तयार करून वापरायला काय हरकत नाही आहे. ज्यांच्याकडे मास्क असतील त्यांनी मास्क वापरा, पण ज्यांच्याकडे मास्क नसतील आता करायचं काय? काय नाही, घरातल्या घरात चांगलं स्वच्छ कापडाचा एक दोन तीन त्याची घडी करून जर का एक तोंडावर बांधून गेलं नाक आणि तोंडावर तर बराचसा एक हा जो प्रादुर्भाव आहे तो आपण रोखू शकतो. भाजी मार्केटमध्ये जाताना सुद्धा मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की रोज आपण भाजी मार्केट उघडी ठेवतो आहोत, 24 तास उघडी ठेवतो आणि 24 तास नाही दिवसभर ती उघडी राहत आहेत. मग कशासाठी गर्दी करताय? का गर्दी करताय? आपल्या सोयीसाठी आम्ही ही वेळ वाढवून देतोय. काही अन्य देशामध्ये आणि इतर राज्यात जर का आपण बघितलं तर आठवड्यातून एक दिवस, आठवड्यातून दोन दिवस, दिवसामध्ये 2 तास, दिवसामध्ये 4 तास ही अशी दिली जात आहेत. आपण तर जवळपास 24 तास म्हणजे जास्तीत जास्त वेळ ही उघडी ठेवतोय. मग का गर्दी करताय? थोडंसं गर्दीत सुद्धा एक अंतर ठेवून राहा ना, अंतर ठेवून राहा. हे अंतर ठेवल्यानंतर आपणच आपल्या ह्या धोक्याला एका अंतरावर ठेवतोय, अंतरावरती ठेवतोय. मला कल्पना आहे की हा एक नाईलाज आहे. घरातल्या घरात राहूनसुद्धा एक नाही म्हटलं तरी मानसिक अस्वस्थता येते, येणार. काय करायचं आता घरात बसून? म्हणजे इतर वेळेला कामावर जात असताना आपल्याला घराची ओढ असते. आज पूर्ण देशात किंवा जगात कशी परिस्थिती आली बघा की घराबाहेर पडू नका. ज्यांना घरातून काम करू शकतात त्यांनी मी पुन्हा सांगतोय की घरातूनच काम करा, वर्क फ्रॉम होम, घरातूनच काम करा. बाहेर पडण्याची आवश्यकता नसेल तर अजिबात घराबाहेर पडू नका, अजिबात पडू नका. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीच आपल्याला या सगळ्या संकटातून पार पाडू शकतात. मला असं वाटतं बहुतेक सगळ्या सूचना मी तुम्हाला वेळोवेळी देत आलेलो आहे. अगदी धार्मिक वगैरे या सगळ्या उत्सवांसुद्धा आता परवानगी दिली जाणार नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुमच्यावरती जास्त विश्वास आहे. माझ्यावरती आहेच, आत्मविश्वास आहेच, कारण जे माझे आजोबा सांगायचे, जे माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख सांगायचे की आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला जगात कोणी थांबवू शकत नाही. आज आत्मविश्वासाची गरज आहे. जी माझ्यामध्ये आहे ती ताकद माझ्यात आहे, ही ती ताकद तुमच्यामध्ये सुद्धा आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आत्मविश्वास जर का असेल तर कोणी आपल्याला हरवू शकत नाही. आज आत्मविश्वासासारखं एक मोठं शस्त्र, मोठं अस्त्र हे आपल्या हातामध्ये आहे. या आत्मविश्वासाच्या आपल्या पोलादी एकजुटीवरती मी तर म्हणतो त्या कोरोनानी वाटेल तेवढ्या धडका माराव्या. हा शेवटी संयमाचा खेळ आहे, पेशन्स गेम ज्याला म्हणतो. ज्याचा संयम आधी तुटेल तो हारेल. कोरोना आपली परीक्षा बघतोय, एक साधा जीव तो आपली परीक्षा बघतोय. आणि त्याच्यासमोर जर का आपण गुडघे टेकले तर मग कशाला आपण शिवरायचं नाव घ्यायचं? आपला महाराष्ट्र हा शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे. इकडे धैर्याला कमी नाही, शिस्तीला कमी नाही, जिद्दीला कोणी कमी नाही, आणि लढायला तर आम्ही मागे पुढे बघतच नाही, लढणार आणि जिंकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन,
डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.